मध्यवर्ती एस टी बस स्थानक ते शाहूपुरी राजारामपुरी परिसराला रा जोडणारा पूल नेहमीच मोठ्या प्रमाणावरील वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरतो पावसाळ्यात या पुलाखाली पाणी साचतं आणि वाहतूक ठप्प होते त्यामुळेच रेल्वेच्या अखत्यारीत असणाऱ्या परीख पुलाला रेल्वे, पुला रेल्वे विभागानं भुयारी मार्गाचा पर्याय सुचवलाय त्यासाठी महापालिकेनं दहा लाख रुपये निधीची तरतूद करावी अशी सूचनाही रेल्वे विभागानं केली आहे कोल्हापूर शहरातील राजारामपुरी आणि स्टेशन रोड या मार्गांना जोडण्यासाठी परीक पूल आहे रेल्वे विभागाच्या अखत्यारीत हा पूल असून या पुलावरून दररोज रेल्वे गाड्यांची ए जा होते तर पुलाखालून नेहमीच मोठी वर्दळ असते परीक पूल चांगला जीर्ण झालाय बऱ्याचदा पुलाच्या स्लॅबमधून पाणी गळत असतं पुलावरून रेल्वे जात असताना तर पुलाखालच्या वाहन चालकांच्या छातीत चा धडधडत असतं हा पूल धोकादायक झाल्यामुळे त्याच्या दुरुस्तीसह अन्य पर्यायांवर रेल्वे विभाग जिल्हा प्रशासन आणि महापालिका यांच्यात गेल्या महिन्यात चर्चा झाली त्यानंतर नवा भुयारी मार्ग आणि पुलाचं नूतनीकरण विस्तारीकरण असे दोन पर्याय तपासून पाहण्यात आले अखेर रेल्वे विभागानं भुयारी मार्गाला पसंती दिली आहे त्यासाठी रेल्वे विभागाच्या वतीनं सल्लागार समिती नेमण्यात येणार असून दहा लाख रुपये भरण्याचं पत्र महापालिकेला पाठवण्यात आहे महालक्ष्मी चेंबरपासून भुयारी मार्ग सुरू होणार असून तो शहाजी लॉ कॉलेजच्या चौकापर्यंत काढण्यात येणार आहे यासंबंधी आयुक्त डॉ कादंबरी बलकवडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या वृत्ताला दुजोरा देत रेल्वे विभागाच्या प्रस्तावावर प्रशासकीय स्तरावर चर्चा सुरू असल्याचं सांगितलं